यानंतर पालघर जिल्ह्यातली एक ब्रेकिंग बातमी येते. वाडा आणि जव्हार राज्यमार्गावरील पिंजाळ नदीवरील मलवाडा गावाजवळचा पूल वाहून गेलेला आहे. पिंजाळ नदीच्या पुरानं रौद्ररूप धारण केलेलं आहे. वाडा जव्हार मार्गावरची वाहतूक आता पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. आताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे, हा पूल आपण बघतोय, चक्क पूलच वाहून गेलेला आहे. वाडा जव्हार राज्यमार्गावरच्या पिंजाळ नदीवरचा मलवाडा नावाचा एक गाव आहे, त्या गावाजवळ असलेला पूल जो आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे. अधिक माहिती घेऊयात. विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विजय, आपण बघतोय पिंजाळ नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आणि यामध्ये मलवाडा गावाजवळचा पूलच वाहून गेलाय, काय सांगशील या सगळ्याबद्दल? संदीप, काल रात्रीपासून पावसाचा जोर आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये वाढलेला पाहायला मिळतोय आणि विक्रमगड तालुक्यामध्ये जी पिंजाळ नदी जी आहे मलवाडा गावाजवळ, त्या ब्रिज जो आहे तो आपल्याला वाहून गेलेला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे मलवाडा गावामध्ये देखील पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. जवळपास 7 ते 8 घरामध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे. मलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र देखील मध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. बऱ्याचशा लोकांना जे आहे सुरक्षित स्थळी आहे या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. परंतु पाऊस जर असा जर धो पडत राहिला तर पूर्णपणे मलवाडा गावामध्ये पाणी शिरू शकतोय. त्यामुळे प्रशासन या ठिकाणी आपल्याला सज्ज झालेला पाहायला मिळते आणि दोन तालुके जे आहेत विक्रमगड असेल आणि जव्हार या दोन्ही तालुक्याचा सध्या संपर्क पूर्ण आपण बघतोय. विजय, एकंदरीतच पूर परिस्थिती गंभीर बनत चाललेली आहे. धन्यवाद तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. ही दृश्य आपण बघतोय, पिंजाळ नदीनं किती मोठं रौद्ररूप धारण केलेलं आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल आणि याच पुराच्या पाण्यामुळे किती मोठा पाऊस पालघर जिल्ह्यामध्ये 2-3 दिवसांपासून पडतोय याचाही अंदाज आपल्याला येऊ शकतोय. जर अशाच पद्धतीनं पाऊस सुरू राहिला तर मलवाडा गावात पाण्याचं, पुराचं जे पाणी आहे ते शिरण्याचा सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. तर भिवंडीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडतोय. भिवंडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या परिसरातील सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. रस्त्यात चारचाकीमध्ये अडकलेल्या व्यक्तीला काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे. आपण बघतोय पुराच्या पाण्यामध्ये जी एक गाडी वाहून जात होती, चारचाकी मालवाहतूक गाडी आहे ही, मात्र या सगळ्यामध्ये एक व्यक्ती अडकल्याची माहिती मिळते. मात्र त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे. अटकला भिकू तो ना, नाही तो निघला असता, तो निघला असता, पाय अटकला तो. हायला नाही हे अटकला तो अटकला. अटकला भिकू तो ना, नाही तो निघला असता, तो निघला असता, पाय अटकला. आपण हे दृश्य बघतोय, भिवंडी मधली दृश्य आहेत. एक गाडी पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना त्या गाडीचा अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये एक व्यक्ती अडकल्याची माहिती मिळते. हा गाडीमधला चालक अडकल्याची माहिती मिळते आणि याला काढण्याचा आता प्रयत्न सुरू आहे. अधिक माहिती घेऊयात. रवी शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रवी, काय सांगशील या सगळ्याबद्दल? आणि अगदी यामध्ये चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आपण बघतोय जोरदार भिवंडीमध्ये सुद्धा पाऊस आहे आणि यामध्ये एका मालवाहतूक गाडीचा अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये चालकाचा मृत्यू झालेला आहे.